शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. शरद पवारांचं नाव मात्र अजित पवार गटातून वगळण्यात आलेलं आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरती आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंची साक्ष पूर्ण झाली आहे, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जुन्या पेन्शनवरून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊन काहीच कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे 14 डिसेंबर पासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या सुबोध कुमार समितीचा अहवाल तब्बल 8 महिन्यांनंतर राज्य शासनाला सादर झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल आणि त्यातील शिफारसी तपासून निर्णय घेणार आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज ईडी समोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. महापालिकेच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावल्यानंतर पेडणेकर आज ईडी समोर हजर राहणार आहे. उजरावरती तोडगा न निघाल्याने आज स्वाभिमानी संघटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करणार आहे. राजू शेट्टी आंदोलनासाठी रवाना झाले असून शेतातील ऊस सांभाळा, कोणीही आला तर हातात ऊसाचा बुडका घ्या असं आवाहन त्यांनी केलंय. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात सकाळपासूनच स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी घेतलाय. शिवाजी पार्कवरील राड्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिलाय, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या कागलमधील ऊस प्रश्न पेटलेला आहे. कागलमधील सरवडे खुर्द ग्रामपंचायतीने ऊसतोड न करता आक्रमक पवित्रा घेतलाय. ऊसतोड केल्यास 10,000 दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. बीएमसी कोविड ऑक्सिजन जनरेशन प्लांट कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबईतील नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रोमिंग छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. 38 कोटींच्या प्रकल्पांसाठी 140 कोटी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मुंबईतील डिलाईल रोड पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून दक्षिण मुंबईतील प्रवास सुखकर होणार आहे. पुलाचं लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचं भूमिपूजन मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. डिलाईल रोडच्या पुलाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंनी एक्स पोस्ट करत सरकारवरती निशाणा साधलाय. 15 दिवसांपासून तयार असलेला पूल खुला करण्याची मागणी बीएमसीला केली आहे. खोके सरकारच्या मंत्र्यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी तुम्ही थांबलात, पण आता तरी पूल खुला करा अशी एक्स पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे. नाशिकनंतर मनोज जरांगे पाटलांचा दौरा अहमदनगर जिल्ह्याकडे वळलाय. आज अहमदनगराच्या नेवासामध्ये जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे, तर सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. शिंदे समिती आज नागपूर दौऱ्यावरती आहे. मराठा कुणबी मराठा नोंदी शोध मोहिमेचा समिती आढावा घेणार आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शिंदे समिती बैठक घेणार आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पंढरपूर इथे काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. भाजपाच्या एक्स पोस्टवरील कव्हर फोटोवरती राम मंदिराचा फोटो ठेवण्यात आलाय, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा राम मंदिर हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार का असा सवाल आता उपस्थित झालाय. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची आज सुटका होण्याची शक्यता आहे. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 6 मीटरचं अंतर बाकी आहे. बोगद्याबाहेर वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत भारतीय जवानांची चकमक झाली. या चकमकीमध्ये 2 लष्कर अधिकाऱ्यांसह 4 जवान शहीद झालेत. 2 दहशतवादी लपल्याची माहिती असून त्यांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. नीरव मोदींची 71 कोटींची मालमत्ता पंजाब नॅशनल बँक ताब्यामध्ये घेणार आहे. पंजाब नॅशनल बँकेची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारली आहे. याचिका मान्य केल्याने आता फरार नीरव मोदींची सर्व संपत्ती PNB ताब्यात घेणार आहे. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळली आहे. यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराय चरणी साकडे घातले. राज्यातील शेतकऱ्याला सुखी करण्यासह आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद देण्याची प्रार्थना फडणवीसांनी केली. कार्तिक एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक केली आहे. यंदा उपमुख्यमंत्र्यांसोबत नाशिकच्या बबन घुगे आणि वत्सला घुगे यांना महापूजेचा मान मिळाला आहे. कार्तिक एकादशी निमित्त पंढरपुरात राज्यभरातील वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विठुरायाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे. तर चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी केली आहे. कार्तिक एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 5 टन फुलांचा वापर करून केलेल्या सजावटीमुळे मंदिराचा गाभारा बहरून गेला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ सुरू आहे. यामध्ये मनसेने स्वतःचा स्वबळाचा नारा देत संभाव्य 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये राज ठाकरे नाशिकचा दौरा करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे उद्या इंदापूर दौऱ्यावरती. दूध आणि कांदा दरप्रश्नी शेतकऱ्यांसोबत त्या तहसील कार्यालयामध्ये मोर्चा काढला आहे. जळगावात घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांची मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे. भेटीनंतर सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांच्यात 20 मिनिटं बंद दाराड चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वय हिरेंची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळेला पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. पुढील 10 दिवस पनवेलकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पनवेलमध्ये पुढील 10 दिवस 40% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पंपिंग स्टेशनमधील दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. 25 नोव्हेंबरच्या मुदतीची आठवण करून देत मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा दिलाय. अलिबाग तालुक्यामध्ये अद्याप अनेक दुकानांवरती इंग्रजीमध्ये पाट्या आहेत. या दुकानदारांनी 2 दिवसात दुकानांवरील पाट्या मराठीत केल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं दिलाय. मुंबईत प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते धुण्यासाठी रोज 4 ते 5 कोटी लिटर पाण्याची गरज आहे. यासाठी 1000 टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी टंचाईमध्ये अजून भर पडण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हवेत प्रदूषण केल्याप्रकरणी तब्बल 604 जणांना पालिकेने नोटीस बजावली आहे. तर आतापर्यंतच्या 13 दिवसात दंडात्मक कारवाई करत 53 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर मेट्रो रेल फेज 2 च्या कामाला सुरुवात झाली आहे. फेज 2 मध्ये लेखानगर ट्रान्सपोर्ट नगर आणि हिंगणापर्यंत मेट्रोचं जाळं विस्तारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 6,708 कोटी एवढा असणार आहे. पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकी वसुलीची मोहीम आणखी तीव्र केली आहे. गेल्या महिन्याभरामध्ये सुमारे 300 मिळकतीतील सील करण्यात आल्या. त्यामुळे सील केलेल्या मिळकतींची संख्या 2,034 झाली आहे. म्हाडाच्या पुणे विभागातील घरांसाठी ऑनलाईन सोडत 24 नोव्हेंबरला काढली जाणार होती. मात्र प्रशासकीय कारणांमुळे ही सोडत स्थगित करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या देवबाबळी या संगीत नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईमध्ये पार पडलाय. या सोहळ्याला मराठी नाट्य क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या नाटकाने 500 प्रयोगाचा टप्पा पार केला. नव्या वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 3,495 नव्या बसेस दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी हिरवा कंदील दाखवला. त्याचबरोबर येत्या 2 वर्षात 5,150 ई बसेस भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर आणि एलटीटी बल्लार शहा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेला दिलासा मिळणार आहे. या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडेच थांबण्याची, पाहत राहा पुढारी न्यूज.